सध्या फास्ट फूडसह ऑनलाईन खरेदीचा काळ असताना पावसाळ्यात शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्यांना ग्रामीण भागात प्रथम प्राधान्य असल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रतिनिधीने शेतशिवाराचा फटका मारला असता शेतमजुरासह कर्मचारी वर्गासह कधीही शिवाराकडे न फिरकणारा वर्ग ही रस्त्याच्या कडेला उगवणारा तरोठा वनस्पतीची पाने खुडताना दिसून आला. पावसाळा येताच बळीराजा खरीपाच्या पेरणीत व्यस्त असताना पेरणी आटोपल्यावर पिकासह तणही उगवते. ह्या तणातील काही वनस्पती रानभाजीसह औषधी गुणधर्माच्या असल्याने ग्रामीण भागात आहारात समाविष्ट केल्या जातात. पेरणीच्या सुरुवातीला वडवाच्या पावसाचे आगमन होताच वाघाटीच्या वेलावर वाघाटी फळांनी चांगले बाळस धरलेले असते, तर जीवतीच्या वेलावर फुले उगवण्यास सुरुवात झालेली असते. मृग नक्षत्राच्या स्वागताकरिता फांदीच्या वेलावरील कोवळी पाने खव्यांना आकर्षित करतात. आद्रा पुनर्वसू पर्यंत पिकात तणाने आक्रमण केले असते. यात अंबाडी चवडी विंचू कुंजर आघाडा माठ करोडकसला कुरडू गोखरू भोपली कडू शेरणी पीकवाणातील भेंडी बरबटीची कोवळी पाने कडूसल्यास लागलेले युली युली कारले डोंगरावर उगवणारी व शेपूप्रमाणे दिसणारी पीठ पापडा ह्या रानभाज्या आजही आवर्जून आणून आहारात वापरल्या जातात. कटुकल्याची भाजी न खाणारा व नाक मुरडणारा तो करंटा सर्वांना हवी हवीशी आकर्षक कर्टुली वेलीवर लगडलेली असतात. कर्टुली विशेष करून काळ्या रानापेक्षा खडकाळ डोंगर रानात चांगली बहरतात. सर्व रानभाज्यांना औषधीयुक्त असल्याने किमान वर्षातून एकदा भाजी खायलाच हवी असे जाणकार सांगतात. म्हणूनच गौरी गणपतीच्या नैवेद्यात 32 भाज्यांचा समावेश असावा. पूर्वी गावातील वृद्ध मंडळी रानभाजीसह प्राधान्य देत असत. आज आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार युवा पिढीही रानभाजीस प्राधान्य देत असल्याने आजीबाईचा बटवा ही सुखावला असल्याचे दिसून येते. सोबतच शेतशिवारातील विना कीटकनाशकाची निसर्गराजाने दिलेली बहुगुणी औषधी वनस्पती खुंटे एवढेच निश्चित. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी.